सर, मुख्यमंत्री आता महाराष्ट्रामध्ये एकीकडे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा परिस्थिती निर्माण झालेला आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री जे आहे आता साताऱ्याच्या दौऱ्यावर गेला आहे की गावी गेले, तर तुम्ही काय सांगणार? बेपर्वा. आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालंय म्हणून ते लोकसभेच्या निवडणुकीत तो राग दिसत होता. देशातील सर्वाधिक अन्याय ज्या राज्यावर होतो त्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. जेव्हा तौक्ते आणि निसर्गासारखी वादळं आली तेव्हासुद्धा देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या सीमेवरून परत गेले आणि महाराष्ट्राला कपर्दिकसुद्धा मदत केली नाही त्यांनी. त्यामुळे त्यांचे हे अनुकरण करणारी सगळी शिष्यमंडळी आहेत. माणसं जगली काय आणि मेली काय ह्यांना पर्वा नाही कशाची. खरं तर महाराष्ट्रातसुद्धा काही जिल्ह्यांमधलं तापमान 47-48 डिग्रीपर्यंत गेलेलं आहे. देशामध्ये 50 डिग्रीच्या पलीकडे जात आहे. पाण्याचे झरे आटलेत, तलावाचं पाण्याची पातळी कमी होते, दुष्काळाचं चित्र आहे. हे निर्भया ह्यांना कशाची पर्वा नाही. आणि माणसाची पर्वा न करणारं सरकार या दुर्दैवानं महाराष्ट्रावर आलं आहे. 75 साल में क्या हुआ तो ऐसा गंदा सरकार हमारे नसीब में आ गया. दुसरा प्रश्न असा आहे की सर, आता पंतप्रधान मेडिटेशनमध्ये जाणार आहे, तर तुम्ही काय सांगणार आहात? मेडिटेशन करणार आहात आता पण करावं त्यांनी, त्यांना आवश्यकता आहे त्याची. आणि देशाला पण ते चांगलं होईल, ते जितके मौन बाळगतील तितका देश चांगला शांत राहील. सर, तिसरा प्रश्न असा आहे, आता मुंबईमध्ये जे 63 तासाचं जे मेगा ब्लॉक आता निर्माण झालेलं आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगणार आहात? जनतेचे हाल करणं, कुठेही दिलासा न देणं हे सरकारचं ब्रीदवाक्य आहे. केंद्र असो किंवा राज्य असो, त्यांना स्वतःची टिमकी वाजवणं, ढोल वाढवत राहणं, दिलासा द्यायचाच नाही. म्हणजे काल परवाचं उदाहरण आहे की मला एका प्रवाशाचा फोन आला, साहेब आम्ही तुतारी गाडीला बसलो आहे आणि आता अचानक सांगतायत की गाडी ठाण्याला टर्मिनेट होईल. ती तुतारी गाडी दादरला येते. माझ्याकडे संबंध लिस्ट आहे किती गाड्यांचं त्यांनी मध्य रेल्वेने वेळापत्रक बदललं आणि त्या मेगा ब्लॉकमध्ये त्यांची कशी वाट लागलेली आहे. त्याचं संबंध एक मिनिट तुम्हाला दाखवून देतो. आणि त्यामुळे दुरस्थ गाड्यांच्या प्रवाशांचे जे हाल होत आहेत ते तर आहेतच, पण आता लोकलच्या प्रवाशांचे पण आता हाल होत आहेत. हे भयानक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून या सरकारला कशाचीच पर्वा नाही. तुम्हाला मेगा ब्लॉक करायला दिवसच का लागतो? रात्री का नाही करू शकत? आणा मोठे सर्च लाईट आणा, घालोजन आणा, करा ना का करायचं आहे ना. वॉर फुटिंगवर ज्याला म्हणतो आपण, तर करायला पाहिजे तशा पद्धतीनं. ऐन वेळेला तिकीटं तुम्हीच देता ना, आरक्षण करतात लोक, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तो तिकीटं दिली आहेत तुम्ही लोकांना. आणि मग अशा वेळेला तुम्ही जर त्यांना तिकीटं चुकीचं देत असाल तर त्याला जबाबदार कोण? प्रवाशी कसं काय जबाबदार? मग त्याचं तिकीटाचा मृदुंड किंवा त्याला जे पूर्ण तिकीट तुम्ही आकारलेलं आहे दादरपर्यंतचं ते न देता त्याला जर तुम्ही वर्धे वाटेत उतरवणार असाल तर त्याच्या तिकीटाचे पैसे आपण परत करणार का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याला जी हाल अपेक्षा सहन करायला लागणार आहे ती केवढी मोठी आहे कल्पना आहे तुम्हाला? की त्या संबंध कोकणातून येणाऱ्या माणसांकडे बोजा असतो, कुटुंब आहे सगळं, उतरा ठाण्याला, पुन्हा गाडीत चढा, पुन्हा लोकलमध्ये एवढं सामान घेऊन चढणं सोपं नसतं कारण लोकलमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात. हे जे हाल होते त्या हाल निश्चित करण्याशिवाय दुसरं काय करू शकतो? इतका हलगर्जीपणा, इतका नादानपणा. आता या बघा गाड्या, रद्द गाड्या, नांदेड मुंबई तपोवन, साईनगर शिर्डी मुंबई वंदे भारत 31 मे, मुंबई नांदेड तपोवन 1-2 जून, मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत 1-2 जून, मुंबई धुळे डेली एक्सप्रेस रद्द, मुंबई हिंगोली जनशताब्दी रद्द, मुंबई मनमाड पंचवटी रद्द. हे सगळ्या गाड्या बघा. मुंबई नागपूर दुरांतो 1 जून रद्द, अमरावती मुंबई अंबात 31 मे रद्द, नागपूर मुंबई, ह्या सगळ्या गाड्या तुम्ही बघा. नांदेड मुंबई, मनमाड मुंबई, मुंबई डेली, एवढ्या गाड्या तुम्ही रद्द करता, प्रवाशांचे किती हाल होतात कधी विचार केला का आपण? आणि सगळं आयत्या वेळेला. म्हणून त्या प्रवाशांचे हाल आणखीन आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की जनतेचे हाल करणारे सरकार आहे, त्यांना लवकर दूर करणं हाच मुळात स्वतःहून स्वतःला मिळवलेला दिलासा असेल.